सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सावळदबरा सर्कलच्या विकासासाठी जवळपास 28 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झालाय. या निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा, पाणंद रस्ते, लेखशीर्ष 3054, 2515 अंतर्गत सर्कलच्या विविध गावात जनसुविधांची कामे होणार आहेत. शुक्रवारी रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंजूर कामांचे उद्घाटन झाले असून लगेचच या कामांना सुरुवात होणार आहे. उद्घाटन झालेली विकास कामे तातडीने सुरू करून काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. सोयगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आलेला असून तालुक्यातील विविध गावे, वाडी, वस्त्यात पिण्यासाठी शुद्ध पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधेसह पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयगावच्या विकासासाठी भरीव निधी दिला असून विकासाच्या माध्यमातून वर्षभरात सोयगावचे नवीन रूप पाहायला मिळेल असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय. सुनील चोरमले, झुमो न्यूज, सोयगाव.